जिल्ह्यातील रणजितसिंह मोहिते पाटील यांना शह देण्यासाठी अकलूचे डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांना काँग्रेसने मोठी जबाबदारी सोपवली आहे. सोलापूर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी अकलूज येथील डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर अकलूजमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. अलीकडेच डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी शिवबंधन तोडून काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. काँग्रेस प्रवेशानंतर धवलसिंह मोहिते पाटील यांच्यावर कोणती जबाबदारी देण्यात येणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये होती. अध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक असतानाही डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी या निवडणुकीमध्ये अखेर बाजी मारली. डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्याकडे कार्यकर्त्यांचं संघटन कौशल्य असल्याने सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस वाढीसाठी संधी आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मोहिते पाटील यांच्यावरती मोठी जबाबदारी दिली आहे. त्यातच भाजपाचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना एकही प्रकारे काँग्रेसने डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या रूपाने शह देण्याचा प्रयत्न केलाय. डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील हे आता काँग्रेसला किती बळ देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी मुंबई येथे विनाअट काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. यानंतर सोलापूर जिल्हा अध्यक्षपद डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांना मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. परंतु पक्षात प्रवेश केल्यानंतर कोणत्याही पदाची अपेक्षा न करता डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. याचे फळ म्हणून काँग्रेस वर्किंग कमिटीने डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. आता कशा पद्धतीनं धवलसिंह मोहिते पाटील काम करतात यांच्याकडे पाहणं उत्सुकताचं ठरणार आहे.